रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास खरीप हंगामात 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रत्नागिरी जिल्ह्यात 700 मिलीमीटर अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील 9 तालुक्यात भातांची 80% पेरणी झाली. गेले 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर आज जिल्ह्यात पावसानं काही विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. आज सकाळपासून काही तुरळक सरींचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सरासरी 76.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सर्वाधिक पाऊस हा दापोली आणि मंडणगड परिसरात झाला. या दोन्ही तालुक्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 100 मिलीमीटर पाऊस आहे, तर उर्वरित तालुक्यांमध्ये रत्नागिरी वगळता सरासरी 49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी 1 जून ते 9 जुलैपर्यंत सरासरी 1084 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यावर्षी 1770 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जवळपास 700 मिलीमीटर पाऊस हा जास्त पडला आहे. आणि एकूणच राज्यभराचा आपण पावसाचा आढावा घेणार आहोत. कोकणातून आहेत आमचे प्रणव पोळेकर आहेत, उत्तर महाराष्ट्रातून योगेश खरे असतील, तर मराठवाड्यातून औरंगाबादमधून विशाल कोळे, तर पूर्ण विदर्भाचा आढावा सांगतील नागपूरसह जितेंद्र शिंगाडे. मी सुरुवातीलाच मराठवाड्याकडे बोलतो. विशाल, मराठवाड्यामध्ये पावसानं ओढ दिली होती, काही ठिकाणी दुबार पेरण्याची देखील शक्यता होती. आता मराठवाड्यात पाऊस समाधानकारक झाला आहे का? एकूण पेरण्यांचं कामाचं वेग आला आहे का पेरण्याच्या कामांना? खरं तर गिरीश, मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जी पावसाची सरासरी आहे त्यानुसार 106% इतका पाऊस झाला आहे. म्हणजे हा एक चांगला पाऊस आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. मात्र हा पाऊस प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यात पडला आहे असं चित्र नाही आहे. परभणी, हिंगोलीच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे, तर लातूर आणि बीडच्यासुद्धा काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे, तर जालना आणि औरंगाबाद या भागामध्ये अजूनही पावसाची अपेक्षा आहे, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळं अजूनही अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत असं चित्र पाहायला मिळतं. जर मराठवाड्याचा पेरण्याची आकडेवारी सांगायची तर मराठवाड्यात आतापर्यंत खरीपाशी जी एकूण पेरणी आहे त्याच्यापैकी फक्त 40 ते 45% पेरणी झाली आहे. म्हणजे अजूनही 50 ते 55% पेरणी मराठवाड्यात झाली नाही असं चित्र पाहायला मिळतं. जून महिन्यामध्ये पेरण्या संपत असतात आणि जून महिन्यामध्ये जर योग्य पेरण्या झाल्या तरच जो खरीपाचा हंगाम आहे तो शेतकऱ्यांना मिळतो. मात्र पावसानं ओढ दिल्यानं या पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहे आणि पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. काही भागात अजूनही चांगला पाऊस सुरू आहे, मात्र हा पाऊस सर्वदूर होण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी हा पाऊस पडण्याची गरज आहे. औरंगाबाद जिल्ह्याची तर अत्यंत दारुण अशी अवस्था आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप कमी असा पाऊस झाला आहे. सरासरीसुद्धा म्हणजे औरंगाबादमध्ये पावसानं गाठलेली नाही असं चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सरासरीच्या फक्त 10 ते 15% पेरण्या झालेल्या आहे आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळं अजूनही एका मोठ्या पावसाची मराठवाड्याला, औरंगाबाद जिल्ह्याला सगळीकडेच गरज आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. अगदी बरोबर, सर्वदूर मराठवाड्यात पाऊस पोहोचला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. आता कोकणात काय चित्र आपण ते पाहूया. प्रणव, या वेळेला आपण असं म्हणू शकतो की कोकणात खूप चांगला पाऊस झाला आणि लवकर पेरण्या आटोपल्यात, म्हणजे जून महिन्यातच काही ठिकाणी पेरण्या आटोपल्याचं चित्र होतं. तळ कोकणात काय चित्र आणि एकूणच शेतकरी समाधानी आहेत का? नक्कीच गिरीश, कारण कोकणामध्ये साधारणतः विचार करायला गेलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त हेक्टरवर भाताची लागवड केली जाते आणि ही लागवड करत असताना आतापर्यंत जर जी सरकारी आकडेवारीनुसार माहिती आली, जी कृषी विभागाकडनं आली मिळालेली माहिती आहे, तर 80% भाताची जी लावणी असते ती पूर्ण झालेली आहे. जूनमध्येच साधारणतः या पेरणी जी आहे ती 100% पूर्ण झाला होता आणि आता 80% जास्त लावणी ही कोकणामधल्या ग्रामीण भागांमध्ये किंवा शेतांमध्ये झालेली पाहायला मिळते. दरवेळेच्या तुलनेने पावसाचा जर विचार करायला गेलो तर मागच्या 2 वर्षांमध्ये पेक्षा यावर्षी पाऊस हा सर्वाधिक जास्त झालेला पाहायला मिळतोय. मागच्या 2 वर्षाचा जर विचार करायला तर गेल्या वर्षी हाच पावसाची सरासरी आहे जी 1000 मिलीमीटर पाऊस ह्या 9 जूनपर्यंत हा कोकणामध्ये झालेला पाहायला मिळत होता. मात्र यावेळी जर विचार करायला गेलो तर तो 1700 मिलीमीटर झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेनं यावर्षी तब्बल 700 मिलीमीटर पाऊस हा यावेळी जास्त झालेला आहे. आणि हा पाऊस जो आहे तो जास्तीचा पाऊस आहे. हा भात शेतीसाठी खरं तर अतिशय उपयुक्त असं मानलं जातो, कारण पाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी इथल्या शेतांमध्ये नांगर फिरतात, चिखल होते आणि तर लावणी होते असं म्हटलं जातं. आणि कोकणातील भात शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे आणि ज्यावेळी पाऊस चांगला होतो त्यावेळी शेती चांगली होते अशीच काही कोकणाची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे यावर्षी पावसाचं समाधानकारक पाऊस हा कोकणामध्ये झालेला आहे. सर्वच म्हणजे तिन्ही जिल्ह्यांमध्ये जर विचार करायला गेलो, अगदी तळ कोकणापासून ते रायगडपर्यंत, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. आणि समाधानक पाऊस झाल्यामुळेच इथली शेती जी आहे ती आता ऐन बहरामध्ये आलेली आहे आणि तब्बल या तिन्ही ह्याच्यामध्ये 80% जास्त लावण्यांची कामं जी आहेत ती पूर्ण झालेली पाहायला मिळतात. ही सरकारी आकडेवारी आहे गिरीश.
आपण आता उत्तर महाराष्ट्राकडे बघूया. योगेश, आपण म्हणतो की नाशिकमध्ये पाऊस कमी आहे. खरं नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही. लोकांच्या आभाळाकडे नजर आहेत. नाशिकमध्ये काय आणि खान्देशमध्ये काय चित्र आहे? एकूण जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातल्या पावसाकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या अर्ध्या महाराष्ट्रातल्या लक्ष जे आहे त्याच्याकडे लागलेलं असतं. कारण की नाशिकच्या धरणांमधून पाणी, वैतरणाचं पाणी मुंबईला जातं, बाकीचं जे पाणी आहे ते मराठवाड्याला जातं, नगर जिल्ह्यांमध्ये जातं आणि उर्वरित जे गिरणाचं पाणी आहे ते जळगाव आणि धुळे जिल्ह्याला मिळत असतं. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची धरणं भरणं ही सगळ्यात प्रायोरिटी असते खान्देशासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी. त्यामुळे आपण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर ती गंभीर स्थिती आहे. कारण नाशिकमध्ये फक्त गंगापूर धरण समूह जो आहे तो तुलनेमध्ये बरा भरला आहे. आपण जर परिस्थिती बघितली तर दारणा धरण जो समूह आहे जिथून हे सगळं पाणी सगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतं, मराठवाड्याला जातं, नगरला जातं, त्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. त्या ठिकाणी गेल्या वर्षी 37% पाणीसाठा हा दारणा धरण समूहांमध्ये होता. यावर्षी तो आत्तापर्यंत फक्त 22% साठा आहे. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर निम्मे असा हा साठा झालेला आहे आणि अजूनही पाऊस या ठिकाणी नीटपणे या ठिकाणी पडताना दिसत नाही आहे. जर एकूण पावसाची आकडेवारी आपण बघितली तर गेल्या वर्षी 409 मिलीमीटर पाऊस हा आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत झाला होता आणि आत्ता जर आपण बघितलं तर 196 मिलीमीटर पाऊस फक्त हा आत्ता झालेला आहे. त्यामुळे पाऊससुद्धा कमीच होतो आहे. त्यामुळे यावेळेस मुंबईमध्ये जो आपल्याला पावसाचा प्रकोप दिसतोय किंवा ज्या पद्धतीने पाऊस मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोकणामध्ये कोसळताना दिसतोय तसा पाऊस नाशिकमध्ये दुर्दैवानं होत नाही आहे आणि त्यामुळे मोठी समस्या जी आहे ती नाशिकच्या वेगवेगळ्या तालुक्यांसाठी निर्माण झाली आहे. फक्त 4 तालुके आहेत की ज्यामध्ये चांगला पाऊस पडला आहे, इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर. मात्र बाकी जे 11 तालुके आहे ते आजही तहानलेले आहेत. त्या ठिकाणी पाऊस तितका समाधानकारक पडलेला नाही. दिंडोरी आणि निफाड जी बागायती तालुके म्हणून ओळखले जातात त्या ठिकाणी सुद्धा पाणी, या ठिकाणी पाऊस नाही आहे. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी चिंतेत आहे. अनेकांच्या पेरण्या ह्या ठिकाणी दुबार पेरण्या करण्याचे संकेत त्यांच्या समोर आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी भात लावणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र तेवढा पाऊस या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा या ठिकाणी सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला नाही. 10-12% धरणं या ठिकाणी भरलेली आहेत आणि त्यामुळे मोठं संकट आहे. नाशिकच्या गिरणा धरणातून मागच्या वर्षी विक्रमी असं गिरणा धरण भरलं होतं. जवळजवळ 80-90% हे धरण गेलं होतं. त्यामुळे जळगावचा आणि धुळ्याचा प्रश्न सुटला होता. मग यावेळेस अजूनही योगेश, कारण जुलैचा पहिला आठवडा उलटून गेलेला आहे. आता तरी या महिन्यात तरी, जुलैच्या महिन्यात तरी नाशिक चिंब भिजावं अशीच अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत. आपण आता वळूया विदर्भामध्ये काय चित्र आहे, पाहूया जितेंद्रकडनं. जितेंद्र, गेल्या 4 दिवसात विदर्भाच्या अनेक परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे, शेतकरी समाधानी आहेत. पेरण्यांचं काय चित्र आहे? गिरीश, ज्याप्रमाणे पहिल्या आठवड्यात, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झालेला आहे आणि आता गेल्या 4-5 दिवसात ज्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे तो समाधानकारक असाच पाऊस म्हणावा लागेल. कारण गेल्या जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आणि त्यानंतर दुबार पेरणीचं संकट काही भागात उद्भवलं होतं. त्यानंतर कृषी विभागाकडनं देखील सांगण्यात आलेलं होतं की जेव्हापर्यंत दमदार पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी रोखून धरलेली होती. मात्र आता जो गेल्या काही दिवसात पडलेला पाऊस आहे त्यामुळे पेरणीला आता वेग आलेला आहे. जर पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर भंडारा, गोंदिया हे भात उत्पादक जिल्हे म्हणून ओळख आहे यांची आणि जवळपास 155,000 हेक्टरवर यावर्षी भात लावणी अपेक्षित आहे. आणि आता या पावसामुळे आता भात रोवणीला आता वेग आलेला आहे. त्याचबरोबर इकडचा जो पूर्व विदर्भाचा जो पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात पिकांच्या पेरणीला वेग आलेला आहे. जर पेरणीचा जर आढावा घेतला तर अमरावतीमध्ये 82% झालेला आहे, यवतमाळमध्ये 90% झालेली आहे पेरणी आणि अकोल्यामध्ये 75% पेरणी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर अकोल्यातले जे काही 2 तालुके आहेत, एक आकोट आणि एक तेल्हारा आहे, यामध्ये मात्र पाऊसाने अजून समाधानकारक एंट्री नाही घेतलेली आहे. त्यामुळे येथील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मात्र जर नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 64% आणि वर्धेत 49%, चंद्रपूरमध्ये 49% आणि वर्धेत 64% एवढ्या मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ज्या अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनला, सोयाबीनचं पीक हाती नव्हतं आलेलं, कापसावर बोंडळीचा प्रकोप झालेला होता, त्याचबरोबर तुरीला देखील भाव मिळालेला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते शेतकऱ्यांचं नुकसान यावर्षी होऊ नये एवढीच एक शेतकऱ्यांची इच्छा आहे. मात्र ज्या पेरण्या आहेत त्या यावर्षी तरी समाधानकारक पाऊस पडावा आणि उत्पादन चांगलं यावं अशीच अपेक्षा विदर्भातील बळीराजाची आहे.
विशाल मी तुझ्याकडे येतो. विशाल, यावर्षी देखील पेरा हा नगदी म्हणजे नगदी पिकांकडेच शेतकऱ्यांचा ओढा आहे का? काय सांगशील खरीप हंगामात किती किती हेक्टरवर कसं कशी लागवड झालेली आहे? गिरीश, होय, मराठवाड्यात आता सर्वात जास्त हा कापूसच पेरला जातो. कापसाची चावणी होते आणि कापसामुळे गेल्या वर्षी खरं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याला बोंडअळीचं ग्रहण लागलं होतं. सरकारने मदतही केली नव्हती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा कापसाकडील ओढा कमी होईल असं वाटत होतं. मात्र याही वर्षी कापसावर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र कुठेतरी पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी ज्या सुरुवातीला जून महिन्यात पेरण्या केल्या होत्या त्या सगळ्या पेरण्या वाया गेलेल्या आहे आणि त्यामुळं आता काही ठिकाणी दुबार पेरणीचंही संकट आलं. तर अनेक ठिकाणी आता जी कापूस थोडासा बाहेर आलेला आहे त्याला पाण्याने म्हणजे हाताने पाणी देऊन जगवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळं सगळ्या नजरा आता ज्या लागल्या आहेत त्या फक्त आणि फक्त पावसावर लागल्या आहेत. जर पाऊस आला तरच आता शेतात जे पीक लावलेलं आहे त्याचा पेरा उगवेल. आणि अगदी नक्कीच, मी योगेशकडे जातो. योगेश, तुम्ही म्हणता की फक्त 22% आतापर्यंत पाऊस झाला. अनेक धरणांमध्ये पाणी साठा नाही. खूप गंभीर स्थिती आहे नाशिकमध्ये. तरीसुद्धा जी काही थोडीफार काही तालुक्यांमध्ये पेरणी झाली असेल तर शेतकऱ्यांचा ओढा कुठे आहे? कारण पालेभाज्या, कांदा आणि द्राक्ष लागवडीच्या जिल्ह्यात काय नवीन प्रयोग करतात का शेतकरी? नाही, नाशिकमध्ये कांदे आणि हेच महत्त्वाचं आहे. का यामध्ये वेगळं भाजी, पालेभाज्या हा नेहमीचाच त्यांचा सीजन असतो. दर 3 महिन्यांनी त्याची हे होत असते. कारण मोठ्या पालेभाज्याचा व्यापार जो आहे तो नाशिकमधून मुंबई, नागपूर वगैरे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जात असतं. गुजरातमध्येही पालेभाज्या जातात. मात्र यावेळेस जर आपण बघितलं तर ट्रेंड जो आहे तो नेहमीसारखाच आहे. तितकासा चेंज यावेळेस या ठिकाणी झालेला नाही. फक्त पाऊस थोडासा लांबल्यामुळे बाकीची वेगळी इतर पिकं काही घेता येतील का याचासुद्धा तपास या ठिकाणी करत आहे. द्राक्ष वगैरे, द्राक्षबागा या सातत्याने या ठिकाणी आहेत. तो द्राक्षबागा सातत्या त्याच राहतात. मात्र फक्त जी लागवड कांद्याची आहे ती मात्र यावेळेस अफेक्ट झालेली आहे. कांद्याच्या लागवडीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. योगेश, प्रणव, विशाल आणि जितेंद्र, तुम्ही पावसासंदर्भात आणि एकूणच लावणीसंदर्भात, पीकपाणीसंदर्भात सर्व सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.